मराठी सिने इंडस्ट्रीतील हरहुन्नरी कलाकार म्हणजे भरत जाधव। नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमातून काम करत भरत जाधव यांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवत मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार पद मिळवलं। करिअरच्या सुरुवातीपासूनच भरत यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या, पण त्यांच्या गंभीर भूमिका फारशा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या नाही। पण त्यांची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे क्षणभर विश्रांती मधल्या केअरटेकरची। नुकताच त्यांनी क्षणभर विश्रांती या सिनेमातील या भूमिकेविषयीचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला। त्यांच्या या पोस्टमध्ये ते लिहितात, माझे विनोदी सिनेमे जास्त चालतात पण मला गंभीर भूमिका जाम आवडतात। क्षणभर विश्रांती मध्ये माझा रोल त्या चार मित्रांमधील होता, पण मला तो केअरटेकर जास्त भावला म्हणून तो रोल मी मागून घेतला। या सिनेमात त्यांनी बंगल्याचे केअरटेकर असलेल्या अप्पांची भूमिका सगळ्यांच्याच लक्षात राहिली। भरत जाधव यांच्या या पोस्टवर अभिनेता जितेंद्र जोशी यानं कमेंट करत झिंगचिक झिंग या सिनेमात भरत जाधव यांनी साकारलेली आणि त्याला आवडलेली त्यांची भूमिका सांगितली। भरतदादा, तुमचा झिंगचिक झिंग मधला शेतकरी सुद्धा कमाल होता। माधवी जुळेकर आणि तुमचा तो सीन मी कधीच विसरू शकणार नाही। याआधीही त्यांनी काही नाटकात सिनेमात गंभीर भूमिका साकारल्या होत्या। वन रूम किचन सारखा सिनेमा असो किंवा अधांतर सारखं नाटक, त्यांच्या या सिनेमाचं, नाटकांचं, त्यांच्या भूमिकांचं, त्यांच्या अभिनयाचं समीक्षकांकडून प्रेक्षकांकडून कौतुक झालं। भरत जाधव यांची कोणती भूमिका तुम्हाला आवडते आणि त्यांना पुन्हा एकदा गंभीर भूमिका साकारताना तुम्हाला पाहायला आवडेल का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।